त्यानंतर सचिन याचा जोरदार चौकार मारलाय, संघाचा स्कोर 53 वरती एक बाद। तिसऱ्या चेंडूसाठी चंद्रकांत सज्ज, चंद्रकांत याचा जोरदार फटका, एक धाव काढण्यामध्ये यशस्वी। चौथ्या चेंडूसाठी दीपक हा सज्ज आणि चेंडू घेऊन येत आहे सचिन। दीपक याचा जोरदार फटका आणि चौकार, संघाची धावसंख्या, संघाची धावसंख्या संघाची धावसंख्या 58। दीपक सज्ज पाचव्या चेंडूसाठी दीपक याचा जोरदार फटका हवेमध्ये, कॅच मिस झालाय, दोन धावा काढण्यामध्ये यशस्वी। संघाची धावसंख्या 60, एक बाद। या षटकातील लास्ट शेवटचा चेंडू, दीपक याचा जोरदार शॉट आणि त्यावरती दीपक हा एक धाव काढण्यामध्ये यशस्वी। चार षटकानंतर धावसंख्या 60, एक बाद 61। पाचवं षटक घेऊन येत आहे किशोर मोरे आणि फलंदाजी करत आहे चंद्रकांत। चंद्रकांत याचा जोरदार फटका, दीपक याचा जोरदार फटका 6 रनसाठी। संघाची धावसंख्या 67, एक बाद। दुसऱ्या चेंडूसाठी दीपक हा सज्ज, दीपक याचा जोरदार फटका, काय दिला, दीपक याचा जोरदार षटका 6 रनसाठी। संघाची धावसंख्या 73। दीपक याचे वैयक्तिक 38 धावा आणि चंद्रकांत हा खेळतोय 30 धावांवरती। दीपक हा बघू शकतो का आपलं अर्धशतक पूर्ण करेल का। दीपक याचा जोरदार फटका 2 धावांसाठी। संघाची धावसंख्या 75, एक गडी बाद। दीपक याचा जोरदार फटका, एक धावा काढण्यामध्ये यशस्वी। फलंदाजी करत आहे चंद्रकांत 30 धावांवरती।
चंद्रकांतचा हवेत चेंडू कॅच मिस झाली आहे. तीन धावा काढण्यामध्ये यशस्वी. संघाची धावसंख्या 79. चार षटक 5 चेंडू नंतर या षटकातील शेवटचा चेंडू. किशोर मोरे याचा शेवटचा चेंडू. कीपर करून फील्ड मिस. 4 रन्स 4 धावा काढण्यामध्ये बायच्या स्वरूपात. संघाची धावसंख्या 83. एक गडी बाद. पाच षटकानंतर डीवायपी सिटी मॉलचा धावसंख्या 83. एक गडी बाद. शेवटचं शतक घेऊन येत आहे सचिन आणि फलंदाजी करत आहे चंद्रकांत. 33 धावांवरती पहिला चेंडू चंद्रकांत साठी. चंद्रकांत याचा जोरदार फटका. 4 धावांसाठी. डीवायपी सिटी मॉलचा स्कोर 87. एक गडी बाद. शेवटच्या षटकातील 5 चेंडू बाकी आणि फलंदाजी करत आहे चंद्रकांत वैयक्तिक 37 धावांवरती. दुसऱ्या चेंडूवरती पण चंद्रकांतचा जोरदार फटका. चंद्रकांत 3 धावा काढण्यासाठी यशस्वी राहिलाय. चंद्रकांता 4 धावा काढण्यामध्ये यशस्वी बायच्या स्वरूपात ओव्हर थ्रोच्या स्वरूपात 1 रन. दोन्ही फलंदाज 41-41 रनांवरती. बघूया कोणी आपलं अर्धशतक पूर्ण करतंय का. या षटकातील शेवटचे 4 चेंडू आणि फलंदाजीसाठी आहे चंद्रकांत. सचिनची 2 चेंडू झालेत. तिसऱ्या चेंडूवरती सचिन. बाईच्या स्वरूपात 5 धावा संघासाठी. डीवायपी सिटी मॉलचा स्कोर 96.
पाहिजे का? पंचाचा निर्णय हा वाईट. या चेंडूतील तीन, या षटकातील तीन चेंडू बाकी आणि फलंदाजी करत आहे दीपक. दीपक याचा जोरदार फटका. संघाचा स्कोर 98, एक गडी बाद. या षटकातील दोन चेंडू बाकी आणि फलंदाजी करत आहे चंद्रकांत. चंद्रकांतला आपलं वैयक्तिक अर्धशतक पूर्ण करण्यासाठी 4 धावांची गरज. बघूया चंद्रकांत हा आपलं वैयक्तिक अर्धशतक पूर्ण करू शकतो का. 5वा चेंडू हा निर्धाव चेंडू. बघूया हा संघाचं शतक पण पूर्ण करतो का आणि स्वतःचं अर्धशतक पूर्ण करेल का हा चंद्रकांत. चंद्रकांत याचा जोरदार फटका पट झेलबाद हा चंद्रकांत. एटीओ स्ट्रायकर संघाला विजयासाठी 99 धावांचं आव्हान आणि चांगली फलंदाजी करत चंद्रकांत आणि दीपक याने संघाला आपल्या 98 रन धावापर्यंत पोहोचवलंय. वेळ वाया न घालवता संघाला 99 धावाचं आव्हान. डीवायपी सिटी मॉलने आपले संघ डीवायपी सिटी मॉल क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे लवकरात लवकर. डीवायपी इनोल सिटी टी संघ आणि एटीओ बी टीम नाणेफेक साठी इकडे स्टेज कडे इकडे यायचंय. डीवायपी इनोल सिटी आणि डीवायपी एटीओ टीम एटीओ बी टीम नाणेफेक साठी यायचंय. डीवायपी सिटी मॉल आपले लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या.
पर्यंत डीवायपी सिटी मॉल लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणि 82 स्ट्रायकर्सने आपले फलंदाज तयार ठेवावे फलंदाजीसाठी. डीवायपी इनर सिटी आणि 82 संघ बी नाणेफेकसाठी यायचंय स्टेजकडे. डीवायपी 82 स्ट्रायकर संघाला विजयासाठी 99 धावांचं आव्हान. डीवायपी मॉल संघाने आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचंय. वेळ झाले, लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. 82 स्ट्रायकर्सने आपले फलंदाज पाठवायचे मैदानामध्ये. डीवायपी सिटी मॉल क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्या, पुढील मॅच साठी उशीर होत आहे. 82 स्ट्रायकर संघाला 99 धावांचं आव्हान विजयासाठी. कुणाची आहे? डीवायपी 82 संघ बी यांनी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. नाणेफेक जिंकून डीवायपी 82 संघ बी यांनी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. प्रथम फलंदाजी करण्यासाठी येत आहे किशोर मोरे आणि विशाल पुंडलीकर. आणि गोलंदाजीसाठी येत आहे उत्तम. आणि स्ट्राईक वरती आहे किशोर सर. उत्तमचा पहिला चेंडू आणि किशोर सर एक धाव काढण्यामध्ये यशस्वी. दुसऱ्या चेंडूसाठी किशोर सर सज्ज.
विशाल सरांचा जोरदार फटका, दोन धावा काढण्यामध्ये यशस्वी। तिसऱ्या चेंडूसाठी उत्तम सज्ज, पंचाचा निर्णय, नो बॉल, फ्री हिट। नो बॉलचा असा काही फायदा नाही घेऊ शकले, लेग बायच्या स्वरूपात एक धाव काढली आहे। संघाचा स्कोर 5 धावा 3 चेंडूनंतर। चौथ्या चेंडूसाठी किशोर सर सज्ज, ने गोलंदाजी करत आहे उत्तम। उत्तम याचा जोरदार चेंडू निर्धाव, किशोर सर यांचा जोरदार असा षटकार, पाच चेंडू नंतर 11 धावा। सहाव्या चेंडू साठी किशोर सर सज्ज, एका षटकानंतर संघाची धाव संख्या 14। नमस्कार, षटक चालू आहे, दुसऱ्या ओल टाकतोय ते चंद्रकांत, आणि एक लेग साईडचा बराचसाच बाहेर बॉल, आणि पंच मनोज गायकवाड यांचा वाईटचा इशारा, धावसंख्येत बदल, धावसंख्या होती ती 15। परत एकदा चंद्रकांतचा सामना करेल किशोर। एक चांगला चेंडू म्हणावा लागेल चंद्रकांत याचा, किशोरला काही नीटसा समजलं नाही, धावसंख्येत बदल नाही। प्रेसिडेंट कप 2024 वर्ष 6वे, आजचा 3रा दिवस। पुढील चेंडू चंद्रकांत टू किशोर, उंचा 6वेत मारलेला चेंडू गॅप मध्ये, एक धाव घेणे देशमित आहे, दुसऱ्या धावेस नकार देतोय। धावसंख्येत बदल, धावसंख्या होती ती 16। खेळलेली
फिल्डिंग करणार आहे. एक खराब असा चेंडू, पंचांचा वाईट बॉलचा इशारा, धावसंख्येत बदल. धावसंख्या होती ती 17. काही खराब अस गोलंदाजी म्हणावी लागेल चंद्रकांत याची. चंद्रकांतचा सामना करेल विशाल. लवकर आवरायचे आहे सामने, परत 4 सामने आहेत, लवकरात लवकर सामने संपवायचे आहेत. एक चांगली खेळी करून डीवायपी मॉल यांनी 98 धावांची मोठी संख्या उभारलेली आहे. पाहूया त्याला प्रत्युत्तर देताना डीवायपी स्ट्रायकर काय करतोय तो. चांगला फटका आणि पाहूया बॉल जातोय आणि एक चांगलं क्षेत्ररक्षण. पाहूया काय होतंय ते. 2 धावा घेण्यात यश मिळतंय. चार धावा. एक चांगला फटका म्हणावा लागेल विशाल सर यांच्या बॅट मधून. धावसंख्येत बदल. धावसंख्या होती ती 21. पुढील चेंडू चंद्रकांतचा सामना करेल विशाल सर. धावसंख्येची 21. पुढील चेंडू एक चांगला चेंडू तितका चांगला खेळतोय. एक धाव घेणे यश मिळतंय. धावसंख्येत बदल. धावसंख्या होती ती 22. 26 चेंडू मध्ये 77 धावांची गरज. 26 चेंडू 77 धावा. षटक चालू आहे दुसरं. चांगला फटका मारण्याच्या प्रयत्नात. नो बॉलचा इशारा. फ्री हिट. पाहूया फ्री हिटचे किती फायदा उठवतात ते. किशोर सर चांगला चेंडू आणि काही खराब अस क्षेत्ररक्षण आणि 2 धावा वाचवण्यात यश मिळतंय. धावसंख्या होती ती 25. आणि एक चंद्रकांतला यश मिळतंय आणि किशोर सर आउट होऊन परतात. एक पहिलं यश मिळतंय. 24 चेंडू मध्ये 74 धावा आणि किशोर सरांची जागा घेण्यास येतोय तो नवीन फलंदाज. सचिन.
तिसरे षटक घेऊन येतोय तो आशिष अश्वजीत प्रेसिडेंट कप 2024 डीवाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष संजय डी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त डीवाय पाटील ग्रुप अंतर्गत या स्पर्धेचं नीटनेटकं चांगलं नियोजन केलं ते प्रोजेक्ट टीम याने प्रकाश ज्योतामध्ये चालू असलेला हा सामना एक अत्यंत सुंदर आणि मनमोहक असं हे डीवाय पाटील स्टेडियम कदमवाडी हिरवगार डोळ्याचं पारणं फेडणार असं हे स्टेडियम तिसरं षटक घेऊन येतोय तो अश्वजीतचा सामना करत ते विशाल सर जरास लवकर लवकर अजून 4 मॅचेस आहेत चांगला चेंडू एक धाव काही रोखू शकत नाही धावसंख्येत बदल धावसंख्या होती ती 26 फुटा चेंडू अश्वजीतचा सामना करेल सचिन एक लेग साईडला बरासाच बॉल पंच मनोज गायकवाड यांचा वाईटचा इशारा धावसंख्येत बदल धावसंख्या होती ती 27-23 चेंडू मध्ये 72 धावांची गरज पाहूया डीवायपी टो स्ट्रायकर काय करतो ते 23 चेंडू 72 धावा पुढील चेंडू अश्वजीतचा एक चांगला चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून करतोय तितकं चांगलं क्षेत्ररक्षण करतोय तो स्वतः बॉलर एक निर्धाव चेंडू म्हणावा लागेल चांगली गोलंदाजी अश्वजीत याच्याकडून पुढील चेंडू चांगल्या पद्धतीचा ऑफसाईडच्या दिशेने मारलेला तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण धावसंख्येत बदल धावसंख्या होती ती 28 चांगला फटका स्टेटला मारलेला तितकं चांगलं क्षेत्ररक्षण एक धावा दुसरी धाव चांगलं रनिंग ऑफ द बिटवीन दोन्ही खेळाडू मध्ये दोन धावा घेणे यश मिळतंय धावसंख्या होती ती 30 चांगला चेंडू निर्धाव चेंडू विशाल सर यांना काही समजत नाही बॉल जातोय डायरेक्ट यष्टरक्षकाच्या हातामध्ये एक चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल अश्वजीत याची एक आटीतटीचा सामना उंचा सभेत मारलेला फटका आणि एक चांगला झेल टिपतोय चंद्रकांत एक दुसरा धक्का म्हणावा लागेल DYP82 यांना एक चांगलं यश मिळतंय अश्वजीत याला 18 चेंडू 69 धावा सरासरी 23 रन रेट प्रेसिडेंट कप 2024 वर्ष 6वा पहिल्या वर्षीचा विजेता ठरतोय तो डीवाय पाटील हॉस्पिटल दुसऱ्या वर्षीचा विजेता शांतिनिकेतन
तिसऱ्या वर्षीचा विजेता शांतिनिकेतन, चौथ्या वर्षीचा विजेता डीवायपी शुगर, पाचव्या वर्षीचा विजेता ठरतोय तो प्रोजेक्ट टीम। आता या सहाव्या वर्षीच्या प्रेसिडेंट कप 2024 या चषकावर कोणता संघ आपलं नाव करतोय ते पाहूया। अठरा चेंडूंचा खेळ बाकी, 18 चेंडू मध्ये 69 धावा। पुढील षटक घेऊन येतोय तो नर्सिंग कॉलेज कडून। सुनील स्ट्राइक लाई थे, सचिन सर नॉन स्ट्राइक लाई थे, अभिजीत 18 चेंडू 69 धावा। पुढील चेंडू 18 चेंडू 69 धावा। सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे, अजून 4 सामने आहेत। सामना चालू करायचा आहे, पुढील चेंडू सुनील याचा, सामना करेल सचिन सर। चांगला चेंडू, त्याच पद्धतीचा मारलेला फटका, चेंडू जातोय टप्पा टप्पा सीमा पार, चौकार, धाव संख्येत बदल, धाव संख्या होती ती 34। प्रेसिडेंट कप 2024 चालू असलेले प्रकाश होतात सामने। 17 चेंडू 65 धावा, 17 चेंडू 65 धावा। सामन्यासाठी पंच म्हणून लाभलेले कोल्हापूर जिल्ह्यातले नामवंत खेळाडू एकेकाचे मनोज गायकवाड, उमेश माने चांगल्या पद्धतीनं अंपायरकी करताना। 17 चेंडू 65 धावा, लवकरात लवकर सामना चालू करायचाय, वेळ घालवायचा नाही। चांगला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने मारलेला, तितकं चांगलं क्षेत्र रक्षण, एक धाव घेणे यश मिळताय, दुसरा जावेस नकार। धाव संख्या होती ती 35, दोन गड्यांच्या मोबदल्यात धाव संख्या होते 35। पुढील चेंडू सुनील याचा, सामना केलेला अभिजीत। 16 चेंडू 64 धावा, चौकार, षटकारांची आतिषबाजीची गरज। उंचासा मारलेला फटका, पाहूया काय होतंय। आणि एक गचा क्षेत्र रक्षण पण रनआउट, ते पण रनआउटची संधी सुद्धा हुकते, एक जीवदान मिळतंय अभिजित यांना। धाव संख्येत बदल, धाव संख्या होती ती 37। पुढील चेंडू सुनील, सामना करेल अभिजित। उंचासा फुडून मारलेला फटका, एक धाव घेण्यात यश मिळतंय, धाव संख्या होती ती 38। 14 चेंडू 61 धावा। पुढील चेंडू मारलेला फटका, विकेट किपरच्या मागे, तितकं चांगलं क्षेत्र रक्षण, एक धाव घेण्यात यश, दुसऱ्या जाईल नकार देतोय तो सचिन। धाव संख्या होती ती 39। अखेरचा चेंडू,
49 मध्ये मारलेला फटका बराच गॅप मध्ये आणि अभिजीत यांच्या बॅट मधून निघालेला हा षटकार डाव संख्या झपाट्यानुसार डाव संख्या होती ते 45 12 चेंडू 54 धावा वेळ लावायचा नाही अजून 4 मॅचेस आहेत वेळ लावायचा नाही सामना चालू करायचा आहे 12 चेंडू 54 धावा DYP-ATO लवकरात लवकर क्षेत्र रक्षण लावून घ्यायचा वेळ घालवायचा नाही 12 चेंडू 54 धावा पाचवा षटक घेऊन येतोय तो अश्वजीत नर्सिंग कॉलेज कडून पुढील चेंडू अश्वजीतचा सामना करेल सचिन 12 चेंडू 54 धावा चांगला चेंडू अश्वजीत याचा बीट होतोय सचिन बॉल जातोय सर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये एक चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल अश्वजीत याची पुढील चेंडू सामना करेल सचिन चांगला चेंडू तितकं चांगलं क्षेत्ररक्षण एक धाव काही रोखू शकत नाही धावसंख्येत बदल धावसंख्या होती ती 46 10 चेंडू 53 धावा प्रत्येक बॉल मध्ये षटकारांची आवश्यकता एक धाव घेण्यात यश मिळत आहे धावसंख्येत बदल धावसंख्या होती ती 47 दोन गड्यांच्या मोबदल्यात 9 चेंडू मध्ये 52 धावांची गरज सरासरी प्रत्येक बॉलला षटकारांची आवश्यकता चांगला चेंडू बीट होतोय सचिन बॉल काही समजत नाही चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय तो अश्वजीत अखेरचे 2 चेंडू 5व्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी चांगला चेंडू एक धाव घेण्यात यश मिळत आहे 22 स्वरूपामध्ये धावसंख्या होती ती 48 6 चेंडू 50 धावा प्रत्येक बॉलला षटकार जरी मारला तरी पण क्रिकेट आहे काही सांगता येत नाही अशक्य असं काहीच नाही अखेरचं षटक 6 चेंडू 50 धावा एक चांगली खेळी केली ते DYP मॉल यांनी 98 धावांचे एक उच्चांकी अशी खेळी करून DYP-ATO ला उद्दिष्ट ठेवलं त्यांच्या समोर पण 6 चेंडूमध्ये 50 धावांची गरज अखेरचं षटक घेऊन येतोय
उत्तम उत्तमचा सामना करेल सचिन अभिजित उत्तम चांगला फटका अभिजित याच्या बॅट मधून आणि जेल सुटतोय पाच चेंडू 49 धावा उत्तमचा सामना करेल सचिन फुलटॉस पद्धतीचा चेंडू सचिन यांना काही समजत नाही बॉल निर्धाव 4 चेंडू 49 धावा जवळजवळ हा सामना डीवायपी मॉल यांनी जिंकल्यात जमा आहे एक मारलेला फटका तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आणि एक धाव घेणे यश मिळते धाव संख्या होती ती 51 3 चेंडू 48 धावा याच्यानंतर कुणाल यानंतरचे सामने कुणाल नाणेफेक झाली का आणि प्रोजेक्ट एक बऱ्याच वेळानंतर चौकार डीवायपी युनिव्हर्सिटी आणि प्रोजेक्ट टीम ना डीवायपी युनिव्हर्सिटी आणि एटीओबी ठीक एटीओबीची बॅटिंग ठीक आहे अखेरचे 2 चेंडू 2 चेंडू 44 धावा चांगला फटका मारलेला आणि चौकार संघासाठी चांगली खेळ करते ते अभिजित 8 चेंडू 20 धावा 1 बॉलला 40 1 चेंडू 40 धावा अखेरचा चेंडू आणि हा आउट होतोय आणि हा सामना जिंकतोय तो डीवायपी मॉल जवळजवळ 40 धावांनी हा सामना जिंकतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय तो चंद्रकांत पाटील मी सबनी सर यांना मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय तो चंद्रकांत यानंतरचा सामना डीवायपी एटीओबी आणि युनिव्हर्सिटी यांच्यात होतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय तो चंद्रकांत एक चांगली डीवायपी मॉलने खेळी केली 98 धावांची मोठी अशी धाव संख्या उभारली होती राम पवार सर आणि अजित पाटील यांना विनंती करतो की डीवायपी मॉलचा जो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय चंद्रकांत यांना सन्मानित करायचं आहे डीवायपी मॉलचा चंद्रकांत रवी या की रवी
मॅन ऑफ द मॅचचा मानकरी चंद्रकांत. आताचा सामना डीवायपी एटीओपी आणि युनिव्हर्सिटी, सामना 5 मिनिटांमध्ये चालू होतोय. प्रेसिडेंट कप 2024 वर्ष 6वा आजच्या सत्रातील हा तिसरा सामना, तिसरा दिवस प्रकाश झोतात चालू असलेले हे सामने अत्यंत सुंदर असे हे डीवाय पाटील स्टेडियम कदमवाली. डोळ्याचं पारणं फिरणार असं हे ग्राउंड, हिरवगार असं आयपीएलला सुद्धा लाजवेल अशा या स्पर्धेचं नियोजन. समोर स्क्रीन लावलेली आहे, नीट नेटकं नियोजन केलंय ते प्रोजेक्ट टीम यांनी. एटीओबी 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये यायचा. एटीओबी अखेरचा कॉल, एटीओबी 12वा खेळाडू. प्रेसिडेंट कप 2024 वर्ष 6वा 12वा खेळाडू आला का एटीओबीचा. म्युझिक